मुलगी जन्माला आली की त्या मुलीचं स्वागत अनेक जण मोठ्या उत्साहात करत असतात. सध्या कोल्हापुरात मुलीचं स्वागत मोठ्या उत्साहात केलंय. या स्वागताची चर्चा जोरदार सुरू आहे. चक्क हत्तीवरून मिरवणूक काढत मुलीचं स्वागत केलंय. या स्वागताची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. मूळचे महाकावे, तालुका कागल, सध्या राहणार पाचगाव, तालुका करवीर येथील गिरीश बाळासाहेब पाटील यांना तब्बल 8 वर्षानंतर मुलगी झाली. म्हणून त्यांनी चक्क मुलीचं स्वागत हत्तीवरून मिरवणूक काढून मोठ्या दिमाखात केलं. तसेच यावेळी वेगवेगळे कार्यक्रमही घेण्यात आले. त्यामुळे आनंदित झालेल्या पाटील कुटुंबियांनी पारंपरिक वाद्याच्या तालावर नाचत फुगड्या खेळत जल्लोषात पेढे वाटून तिचं घरी स्वागत केलं. रंगबिरंगी फुग्यांनी व आकर्षक फुलांनी सजवलेल्या घरात रांगोळीचा सडा व फुलांच्या पायघड्यामध्ये आपल्या लाडक्या इरा या लेकीचा गृहप्रवेश मोठ्या आनंदात साजरा केला. गिरीश पाटील सध्या पुणे येथे IT कंपनीत कामाला असून त्यांच्या पत्नी सुधा चांगल्या शिकलेल्या आहेत. एकीकडे नकोशी म्हणून झिडकारणाऱ्या स्त्री जन्माचं थाटात स्वागत करून पाटील कुटुंबाने एक आदर्श घालून दिलाय. पाचगाव येथे गिरीश व मनीषा या दाम्पत्याला कन्यारत्न झालं. त्यांच्या कुटुंबात सुमारे 35 वर्षानंतर मुलगी जन्माला आली. त्यामुळे आनंदी झालेल्या पाटील कुटुंबानं तिच्या आगमनाचं स्वागत व तिचा गृहप्रवेश मोठ्या थाटामाटात व वाजत गाजत केला. तिचे इरा असं नामकरण करण्यात आलं. जन्मानंतर मामाच्या गावावरून पहिल्यांदाच आपल्या घरी आलेल्या इरा व तिच्या आईचं स्वागत सनईच्या सुरात व फटाक्यांच्या आतषबाजीत झालं. या मिरवणुकीत त्यांचं अख्खं कुटुंब, सर्व सगेसोयरे, भाऊबंध व परिसरातील महिला नटून थटून सहभागी झाल्या होत्या. सर्वच महिला फुगड्या खेळल्या. मुलीच्या स्वागतासाठी घराबाहेर रंगबिरंगी फुग्यांची मोठी कमान उभारली होती. पाळण्यासह घर व परिसर आकर्षक फुलांनी सजवला होता. स्त्रीच्या जन्मानं नाकतोंड मुरडणाऱ्या मानसिकतेच्या युगात मुलीच्या जन्माचं वाजत गाजत केलेलं स्वागत व थाटामाटातील गृहप्रवेशाबाबत पाटील कुटुंबाचं सर्वत्र कौतुक होतंय. मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून प्रशांत दळवी. मुलगी झाल्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत आणि समाजात एक संदेश जावा की मुलगी झाल्यानंतर नाराज होऊ नये मुलगाच पाहिजे म्हणून. मुलगी पण ही आजकाल मुली सगळीकडे पुढे आहेत, त्याच्यामुळे हाच आमचा संदेश आहे की मुलगी झाल्यानंतर नाराज होऊ नये, खुश असावे. लक्ष्मी आहे मुलगी, म्हणजे मुलगी शिकली म्हणजे पूर्ण फॅमिली शिकली असं म्हणतात. माझं नाव मनीषा गिरीश पाटील. झाली की बऱ्याच वेळा लोक नाराज होतात, पण मला मुलगी झाली की मी तिचं हातीवरून स्वागत करायचं असं मी ठरवलं होतं. आणि या दृष्टीनं आणि आपण बऱ्याच वेळा समाजात बघतोय की मुलींचा टक्का कमी असतो, कुठेही आपला कार्यक्रम असो 90% पुरुष असतात आणि 10% स्त्रिया असतात. तो टक्का कुठेतरी वाढवा. मुली शिकतायत पण त्यांचा ॲक्च्युअल सामाजिक कार्यात सहभाग फार कमी होतोय आणि तो वाढावा. आणि त्या मुलींच्या दृष्टीने जनजागृती व्हावी, त्यांना पालकांनी चांगलं शिकवावं, त्यांना मोठं करावं, मोठ्या पदावर त्यांची नियुक्ती व्हावी, हाच एक सामाजिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा आजचा सामाजिक कार्यक्रम कौटुंबिक कम सामाजिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काय नेमकं वैशिष्ट्य आहे आजच्या सगळ्या कार्यक्रमाची, कशा पद्धतीचं? तर आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आता सुरुवातीला गजपूजन केलेलं आहे. गजपूजन नंतर आम्ही आता रथ पण आणलेला आहे. आम्ही हा खास नरसोबावाडीवरून रथ मागवला आहे. या रथातून आम्ही आमच्या मुलीची मिरवणूक काढणार आहोत. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक आहे. याचबरोबर मर्दानी खेळांचा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम देखील आहे. तोही मुलींचाच कार्यक्रम आहे. त्या दृष्टीनं एक प्रकारची जागृती व्हावी समाजात, हा आमचा त्याच्यामागं उद्देश आहे. आणि त्याच्यानंतर जेवण, स्वागत समारंभ आणि जेवण असं एकंदरीत कार्यक्रम आहे. मी गिरीश पाटील आहे. मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. IT कंपनीमध्ये, एका नामांकित IT कंपनीमध्ये मी सध्या सर्व्हिस करतोय. त्यामुळेच मला हा एक विषय घ्यावासा वाटला. आणि ह्या